गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये मा तर मग रिपोर्ट मा हो मा चला सुरुवात करूयात आजच्या मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते त्याआधी जाणून घेऊयात की शुक्रवारी यू एस मार्केटमध्ये काय झालं आणि शनिवार रविवारी पॉलिटिकल टेन्शनमध्ये दे, काय डेव्हलपमेंट झाली होती तर शुक्रवारी रात्री यू एस मार्केट हे पुन्हा मिक्स क्लोज झालेलं आहे तिथे टेस्लानं पुन्हा चांगलं परफॉर्म केलेलं आहे परंतु डाऊजोन्स डाऊन आहे आणि बाकीचे जे काही इंडेक्स आहेत तर ते अप आहेत तर मग आता जिओपॉलिटिकल टेन्शनविषयी जर सांगायचं झालं तर इस्रायलनं इराणवरती हल्ला केलेला आहे ही न्यूज तर ऑलमोस्ट आता सगळ्यांना माहीतच झालेली आहे परंतु खूप साऱ्या लोकांना हा कन्सर्न होता की मार्केट आज मोठं गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे कारण युद्ध झालेलं आहे परंतु तसं होणार नाही आहे त्याच्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो कारण इस्रायलनं जे इराणवरती अटॅक केलेलं आहे तर त्यांनी फक्त त्यांच्या मिलिटरी बेसवरती अटॅक केलं आहे आणि अटॅक झाल्यानंतर त्यांनी स्टेटमेंटसुद्धा रिलीज केलं आहे की आमच्याकडनं अटॅक आता थांबलेला आहे आणि सुद्धा कुठल्याही प्रकारचं उत्तर त्यांना दिलेलं नाही आहे म्हणजेच काय की थोडंसं वातावरण शांत झालेलं आहे आणि मे बी तिथे जे काही सर्वे सर्व आहेत इराणचे अली खामेनी जे काही हे सगळं युद्धाचं पाहत आहेत तर त्यांच्यावरती मे बी इस्रायलनं विषप्रयोग केलेला आहे अशा बातम्या येत आहेत कारण ते खूप सिरियस आहेत आणि मे बी जाण्याच्या जा मार्गावरती आहेत तर मग तो माणूस जर गेला तर त्यांच्याकडे युद्धाला लीड करण्यासाठी माणूस नाही आहे किंवा मग सगळ्यांना उकसवण्यासाठीच माणूस नाही आहे मुळात जसं तो हिजबुल्ल्याचा नसरला होता तसंच सेम कंडिशन इथं आहे त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की मोरल रेस इस्रायलनं बऱ्यापैकी त्यांची जी काही लिडरशिप आहे ती संपवल्यामुळे बराचसा फायदा युद्धामध्ये झालेला आहे की कुठल्याही प्रकारचं फार मोठं युद्ध न करता त्यांनी युद्ध जिंकल्यासारखी परिस्थिती आहे सध्या तरी आणि याचाच फायदा आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये किंवा जगाच्या सगळ्या मार्केट्समध्ये पाहायला मिळतं कारण शनिवार रविवारमध्ये हे सगळं थंड झाल्यामुळे आता जर यू एस फ्युचर्स आपण पाहिले तर ते ऑलमोस्ट अर्ध्या टक्क्यापेक्षाही जास्त हायर ट्रेड करत आहेत की जे एक चांगलं पॉझिटिव्ह साईन आहे त्यानंतर जपानमध्ये जे इलेक्शनचे रिझल्ट होते तिथं रुलिंग पार्टीने ऑलमोस्ट त्यांचे जे काही सीट्स आहेत ते के लूज केलेले आहेत परंतु तसं असतानाही जापनीज मार्केट हायर ट्रेड करत आहे म्हणजेच काय की अपोजिशन रुलिंगमध्ये येणं हे तिथल्या स्टॉक मार्केटला हवं होतं त्यानंतर आपण जर एशियन मार्केट्स पाहिले तर ऑलमोस्ट ते ग्रीनमध्येच आहेत आणि गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिली तर ती इंडिकेट करते की तीस ते चाळीस पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होते आता इराण इस्रायलच्या युद्धाचा जास्त परिणाम मार्केटवरती होणार नाही आहे त्याचं कारण असं आहे कारण एकतर आहे बिटकॉईन तर बिटकॉईन जर आपण पाहिला तर बिटकॉईन जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा तो ट्रेड करत होता तेव्हा तो एकदम डाऊन झाला होता परंतु तिथनं तो युनिफॉर्मली पुन्हा रिकवर झालेला आहे आणि सेकंड म्हणजे क्रूड ऑइल क्रूड ऑइल हे सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे कारण क्रूड ऑइलसुद्धा ऑलमोस्ट तीन चार टक्के डाऊन झालेला आहे जे जिथपर्यंत मार्केटमध्ये ते गेलं होतं तिथपासनं मग याचा फायदा आपल्याला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु आपल्याकडे एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एफ आय आयचं होणारं सेलिंग तर एफ आयच्या सेलिंगबद्दल एक इन्फॉर्मेशन समोर आलेली आहे ती म्हणजे अशी की जे कॅनेडियन पेन्शन फंड आहेत तर ते मोठ्या प्रमाणात सेल करत आहेत आणि त्याच्यामागचं कारण आपल्याला माहीतच आहे की इंडिया आणि कॅनडाचे जे रिलेशन्स आहेत तर ते खराब व्हायला लागलेले आहेत जस्टिन ट्रुडो यांच्यामुळे त्यामुळे ते फार मोठ्या प्रमाणात सेल आहेत कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट भरपूर मोठी आहे इंडियामध्ये आता साहजिकच आहे की ते बिझनेसमन आहेत त्यामुळे इंडिया रिलेशन्स जर कॅनडासोबत खराब व्हायला लागले तर त्याचा फटका त्यांनाही बसू शकतो आणि म्हणूनच ते मे बी सेल करत असावेत परंतु आता ते पाहणं जास्त गरजेचं आहे की ते कशा पद्धतीने मॅनेज होतं आहे किंवा मग इंडियन गव्हर्नमेंट त्यांच्यासोबत काय डिप्लोमसी फाईल करत आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे तिथे आपल्याला फार काही चान्स नाही आहे बोलण्यासाठी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जर आपण टेक्निकली पाहिलं तर डाऊन साईडला जे सपोर्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिला सपोर्ट तो म्हणजेच जो शुक्रवारचा लो आहे तो त्यानंतर चोवीस हजार राऊंड फिगर आणि तिसरा सपोर्ट आहे तेवीस हजार नऊशे ते आठशेच्या दरम्यान मार्केट कुठनंही बाउन्स बॅक होऊ शकतं हा एक थर्ड सपोर्ट कारण तो जर ब्रेक झाला तर मित्रांनो टू हंड्रेड डे मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर ते येत आहे तेवीस हजार तीनशेला आणि त्याच्यानंतर कुठेही मार्केटमध्ये सपोर्ट नाही आहे डिरेक्टली बावीस हजाराला सपोर्ट आहे म्हणजेच काय की इथनं जर मार्केट खाली घसरलं तर फार मोठी डाऊनफॉलची एक शक्यता फ्री शक्यता ही थे, ही ची शक्यता इथे निर्माण होते त्यामुळे आय होप की सगळं काही व्यवस्थित राहावं आणि चोवीस हजाराला मार्केटनं सपोर्ट घेण्याची शक्यता दाट आहे कारण याच्या आधीसुद्धा चोवीस हजाराला बऱ्याच वेळा मार्केटनं रिस्पेक्ट केलेला आहे आणि ऑलमोस्ट महिनाभर महिनाभरापेक्षाही जास्त एफ आय एजनं सेलिंग ऑलमोस्ट केलेलं आहे की जे एक लाख कोटींपेक्षाही जास्त आहे आता जर आपण पाहिलं तर हे कॅनेडियन पेन्शन फंडचा प्रॉब्लेम तर आहेच परंतु बाकी ग्लोबल सगळं व्यवस्थित आहे सगळे मार्केट्स फार चांगले परफॉर्म करत आहेत डिस्पाईट इंडिया मग आज आपण कुठल्या क्यूजला जास्त सपोर्ट करतो किंवा मग कुठल्या क्यूजनुसार आपण मार्केटमध्ये ट्रेड होतो आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पुलबॅक पेंडिंग आहे तर अशा कुठल्या तरी पॉझिटिव्ह न्यूजमुळे तो पुलबॅक येऊ शकतो जो ऑलमोस्ट फर्स्ट रेजिस्टन जो आहे तर तो चोवीस हजार सातशे आहे तिथपर्यंत जाऊ शकतो त्याचं कारण असं आहे शनिवार रविवारमध्ये आले कंपन्यांचे रिझल्ट आय सी आय सी आय बँक आणि बँक ऑफ बरोदा यांचे रिझल्ट एक्सपेक्टेशनला बीट करून आलेले आहेत त्यामुळे आज आय सी आय सी आय बँक कुठे ओपन होतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे त्याचं कारण असं कारण ऑलमोस्ट uh, त्याच्यामध्ये फॅक्टर इन केलं गेलं होतं की आय सी आय सी आय बँकचा रिझल्ट चांगला येईल त्यामुळेच त्याची शेअर प्राईस वर जात होती ऑलमोस्ट ऑल टाईम जवळ ती आहे त्यामुळे ती तिथनं ब्रेक करून वर जात आहे की तिथं प्रॉफिट बुकिंग येते ते पाहणं जास्त गरजेचं आहे सध्याची मार्केटची परिस्थिती पाहता प्रॉफिट बुकिंग घेण्याची शक्यता जास्त वाटते परंतु पाहूयात प्राईज ॲक्शननुसारच तिथे पाहावं लागेल जर तुम्हाला चांगली गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये करायची असेल तर मग मात्र चोवीस हजाराची तुम्ही वाट पाहावी कारण एकदा तरी मार्केट चोवीस हजाराची रेंज आपल्याला दाखवण्याची दाट शक्यता आहे चोवीस हजाराच्या आसपास मार्केट आल्यानंतर तुम्ही हळूहळू सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात जर केली तर, के के तर याचा भविष्यामध्ये तुम्हाला फार चांगला फायदा होऊ शकतो कारण जे मोठमोठे चांगले चांगले स्टॉक्स आहेत चांगल्या चांगल्या कंपन्यांचे तर ते बऱ्यापैकी स्वस्तामध्ये तुम्हाला मिळत आणि हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे तर मग मित्रांनो आज तर एवढंच आहे सांगण्यासाठी स्टॉक स्पेसिफिक फार काही नाही आहे पाहूयात की आज कुठल्या गोष्टीचा कुणाला आणि मार्केटला कसा फायदा होतो ते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपल्या फ्री ऑफ आप कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद